नमस्कार नमस्कार. मी सांगली जिल्ह्यातून साताऱ्याजवळच्या आणेवाडी टोल नाक्याजवळच्या जांब या गावी आता आलेलो आहे. माझ्या शेजारी बसलेले आहेत महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेमध्ये स्वतःचं शिक्षण असूनसुद्धा कुठल्याही प्रकारची नोकरी न करता तमाशा कलेसाठी आपलं स्वतःचं जीवन समर्पित करणारे, झोकून देणारे असे आवळे मास्तर. मास्तर, मी तुमच्याशी मागापासून एवढा संवाद साधला आणि खूप सुंदररित्या तुम्ही काही गोष्टी आमच्या समोर मांडल्या. महाराष्ट्रातले रसिक, आता तुमचे सगळे तमाशा रसिक तुमच्यावर प्रेम करणार, हे सगळं ऐकणार आहेत, बघणार आहेत आणि त्यांना खूप आवडणार आहे. रघुभाऊंच्या तमाशाविषयी, त्यांच्या कुटुंबाविषयी तू खूप खूप सुंदररित्या तुम्ही एकंदरीत सांगितलं. या सगळं करताना तुमच्या जीवनामध्ये खंत काय राहिली? खंत एवढंच राहिले की दिग्गज कलावंत होऊन गेले. मास्टर चंद्रकांत जाधव ढोळकर, दत्ता भाडे कोळेकर, विठाबाई भाऊ नारायण गावकर, हे जे दिग्गज कलावंत होते, दुर्दैव माझं त्यामुळे त्यांच्या बरोबर मला काम नाही करतात. आज तेवढं आंतर दुःख. तर तशी ऑफर त्यांच्याकडून आलती का? आली होती तशी ऑफर, परंतु मी रघुरांच्यात कुठल्यामुळं मला त्यांच्या ऑफर त्यामुळे डावाल्या आणि मग आज ती माझ्या अंतरला टोचत. म्हणजे 85-86-90 काळामध्ये मला बोलवत असते आणि त्यामुळे मी मंगलाबाई पडे म्हणा यांच्याबरोबर मला काम, त्यांनी ऑफर केली पण त्यावेळी मी गुंतलो असलो म्हणून मला त्याचं नाही जाता आलं. पण त्यांच्याविषयी खूप प्रेम माझ्या अंतकरणात, भयंकर म्हणजे भयंकर प्रेम, पण त्यांच्याबरोबर कुठे जाता नाही, मला ती खंत वाटते. तर आत्तापर्यंत तुम्ही या सगळ्या लोकनाट्य तमाशाकडून काम केलं, चांगले अनुभव आलेले सांगितलं, दारिद्र्य अनुभवलं, दुःख सांगितलं, काही असा एखादा प्रसंग आला की बाबा वाईट एखादा तो अनुभव असा वाईट आला की त्याच्यातून वाटलं की हे कलेत आलो नसतो जर बरोबर किंवा एखादी घटना घडली त्या घटनेमध्ये तुम्ही वाचला हो काय असं घडलं एखादा? दत्तोबा तांबे साडी शिरोडकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम औरंगाबादपासून एक काही अंतरावर चिकलठाणा बोलगाव विमानतळ येते आणि तिथं मांगीर बाबाचं शेंद्र हे एक ठिकाण आहे. मला वाटतं 1978 काळ असावा तो. तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव त्या विद्यापीठाला मिळावं नागपूर औरंगाबाद चर्चा चालली. चर्चा झाली तिथं आंदोलन चालली आणि तो त्यांचा पिरियड असावा. आणि त्या पिरियडमध्ये तिथं आमचा तमाशा, दत्तोबा तांब्यांचा तमाशा अक्षरशः चालला. आईराजे खूप पारख झालं होतं. एक नाचणारीण आमच्या आतनं उडून गेली, तिचं नाही नाव सांगू शकत, उडून गेली आणि तिच्या वाहतूक उडून काढली. आणि मीही मलाही मार बसला तिथं, मलाही मारलं गुंडांनी, अशी गुडगी धरून हाती चलवते माझे. मला खूप तेवढा त्रास झाला आणि मग मला वाटलं की याला पण त्यावेळी तो प्रसंगच तसा होता. त्या माणसाने एक पहिला इंजिनच्या वायरी तोडल्या, अंधार केला आणि मग अंधारात ज्याला सापडेल त्याला ते मारायला. दत्तोबा दादा स्वतः बसले होते. दत्तोबा दादांना एक त्यांची चांगली एक आठवण आहे, ते कॉट अशी उभी असल्यानंतर ते कधी कॉटवर बसले नाही, कॉट मोडायची ती खाली अंतराची त्याच्यावर बसायची दत्तोबा दादांची गोष्ट. आणि मग त्यांची त्यावर गॅसच्या बत्त्या होत्या, मग त्यांची गादी अशी गुंडवून माझ्या आमच्या समोर पेटवली, हलती पेटवली आणि हलकडून झाला. माझ्या जीवनाचा तो प्रसंग मी कधी विसरू शकत नाही. दत्तोबा दादा तो मग समस्या उतार त्या कळण्याचा लागला. नंतर दादांचा अखेर निर्णय झाला, दादा त्याचं संपले. तो काळ मी अजूनही तो ती वेळ ती जागा मांगीर बाबाचं शेंद्र चिखल करण्याचा बोल आणि मग खूप खूप त्रास झाला असा तो प्रसंग कधी पुसू शकत. बरं खरं बरं हां बरं असे आणि काय नसत. बरं हा सगळे तुम्ही ज्या वेळेला होता फिरत होता हो तरत होता अशी काही आनंदाचे क्षण पण आले असते? हो आनंदाचे क्षण म्हणजे माझं ज्यावेळेला माझी भूमिका माणसांना पटायची त्यावेळेला मग घोळकाजी घोळका पाठीमागे यायचा, मग मला आवळे मास्तर कुठे जाऊ आवळे मास्तरला भेटायचं. माझी त्यावेळेला मी मेकअप वगैरे पुसलेला असायचं तेव्हा मग मस्त रघुने सांगायचं ते आवळे मास्तर आहो नाही ते नकोच
ते मकाशी आवळे मास्तर असेल अहो म्हणजे ते मेकअप होता त्यावेळी आता ते ते मेकअप उतरवलायचे ते बसले तर आपला गरीबासारखा एका बाजूला बसला असेल तो मग मला खूप आनंद वाटायचा की ते माझ्या तो आवळे मास्तर त्यांना बघायचा असतो असं काय करू खूप आनंद सत्कार व्हायचे काय काय ठिकाणी माझे कोणते असते एका गावात झाला सत्कार हो आता प्रत्येक जवळजवळ विशेषतः पुष्कळच्या ठिकाणी माझं सत्कार गोडेगावला तर निश्चित नेवासा तालुका गोडेगाव मी तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे दीपक जाधव गोडेगावकर नाथा मास्तर गोडेगावकर आणि कोणा तुमची सगळे दिग्गज माणसं माणसं होती त्यांच्या हस्ते सत्कार व्हायचा खूप व्हायचे माझे कोणाची महाराष्ट्र पुष्कळ एक काही गाव माझ्या आठवणीत नाही पण व्हायचं सत्कार गिरवी चिमनराव आमदार चिमनराव कदम यांचं गाव जवळजवळ 31 वर्षांनी तिथं त्यांच्या गावाची सेवा केली तमाशा पडत होती तिथं ते माझा आमदारांच्या हस्ते सत्कार आमदार त्या काळात मी खादारी कृपया संपूर्ण पोषाने मला तमाशा कलेमध्ये तुम्ही स्वतःचं आयुष्य घालवलं हो स्वतः तमाशा कलेमध्ये अनेक मोठ्या तमाशा काळातून तुम्ही काम केलं हो कधी इकडे गावाकडे आल्यानंतर तुम्हाला वाटलं की आपण एक छोटासा आणि आपणही थोडासा तमाशा फड उभा करावा किंवा मोठा तमाशा फड काढावा असं कधी आलं होतं तसा प्रसंग आला होता पण ते स्वप्न होतं ते स्वप्न भंगलं कारण तशी मला बॅकग्राऊंड मिळालं नाही जोड झालं माझ्या आणि दुसरी गोष्ट कशी आमच्या मूळ घरातच त्या कलावंताच्या घरात त्या कलेविषयी प्रेम असावं लागतं माझं दुर्दैव कलेविषयी प्रेम करणारा फक्त माझा एकटाच जीव आमच्या घरात त्या तमाशा कलेवर प्रेम करणारं घर तर कोणीच नाही ती माझी दुर्दैव नाही त्या आणि त्यामुळं मला एखादा तमाशा फड काढावा किंवा तमाशा काढून काढलाही होता पण त्याला रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे मला बंद करावा मास्तर हे तुम्ही मनापासून अंतरकरणपूर्वक सांगताय खरं आहे त्यांचाही काही कुटुंबाचा दोष नाही बरोबर याचं कारण असं आहे की तुमचं घरानंच मुळात कलावंताचं नाही तुमच्या वाडवडिलांच्या पासून तुमच्या आजोबांच्या पासून जर कला घरात असतील हो आणि तुम्ही कलावंताचा मुलगा असता शबा तर ते शक्य होतं बरोबर त्यामुळे तुमच्या मंडळी असतील मुलं असतील नातेवाईक असतील सासरवाडीचे असतील यांना ते तुम्ही काम करताय म्हणल्यानंतर तुमच्या आवडीसाठी करताय शेवटी त्याच्यातनं पोटही भरताय हो त्यांनाही काही मदत होते हो म्हणून ते तुम्हाला त्यांनी फारसा विरोध केला नाही आणि सुरुवातीला काही केला पण असेल हो त्याचं काय पण स्वतःचा तमाशा फड काढण्यासाठी किंवा स्वतःच्या ताकदीवर स्वतःचा एक फड चालवण्यासाठी काही जवळची नात्याची जीवाभावाची माणसं असतात असावं लागतं किंवा असावी लागतात आणि तर तो चालतो तो चालतो मग तो छोटा पारावरचा तमाशा फड असू दे हो किंवा कन्ना तिथला मोठा असू देत बरोबर आहे तर त्याच्यावरून तुम्ही ते मग तर एकच जाणून घ्यायचं होतं की तुम्ही स्वतःचा तमाशा फड काढण्याचा प्रयत्न केला वर्षभर तो काही नाही चालला कलाकारांनी चालला नाही चालला पण तुम्ही मोठ्या तमाशा फडात कलावंत म्हणून खूप रुळला हो मला तिथंच समाधान वाटते मी तिथंच थांबतो की मला कुठल्या ना येणे केल्या प्रकारे मी महाराष्ट्राच्या रसिकांची या ना त्या प्रकारे पण मी सेवा करू इच्छितो सेवा केली हे माझं मानसिक माझी माझ्या वैयक्तिक समाधान आहे ज्यावेळी माझी मनस्थिती बिघडते त्यावेळी मी कोणांची जातो भूतकाळात आणि म्हणतो मी चांगला एक कलावंत मी कलावंताच्या कलेच्या माध्यमातून या संपूर्ण रसिकांची सेवा केली आहे आणि त्यावेळी त्यांचा जो आनंद आहे त्या आनंदात मी स्वतःचे मिसूर मिसळले आणि मला खूप आनंद वाटला म्हणून माझं सगळं दुःख त्यावेळी नाही समजलं खरं आहे की माणूस आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट जेव्हा करतो तेव्हा तो स्वतःच्या आनंदासाठी करतो आणि स्वतःचा आनंद समाधान त्याचबरोबर स्वतःच्या मनासारखं होतो आणि कलावंत तर कलंदरच असतो आणि तो मुडी असतो विशेषतः कलेसाठी तो आपलं स्वतःचं जीवन समर्पित करतो त्यावेळेस त्याला जात पात धर्म ह्या पलीकडे जाऊ नात्या पलीकडे जाऊन तो वावरत असतो मग त्याला त्याचं घरदार नातेवाईक कोण खानदान हे महत्त्वाचं नसतं मग त्यामुळं तुम्ही त्या कलेमध्ये रुळलेला म्हणजे त्याला पुढच्या पिढीचाही तुम्ही विचार करत नाही त्याच्यात कलेत आणि याच्या अगोदर होता ह्याचा पण विचार करत नाही करत पण महाराष्ट्राला आवळे मास्तर माहीत आहे हो पण महाराष्ट्राला रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशातले आवळे मास्तर आजही आठवतात आणि आजही गावात एखाद्या गेलं तर आवळे मास्तर आहेत का म्हणून विचारलं जातं हो याच्यातलं मोठं समाधान आहे हो केवळ कसं काय मी तोच विचार करतो की हे जे विचारलं जातं ना तेच माझं खरं समाधान आहे की तेच माझं पैसे तेच माझं मानधन आहे हे सगळं तुम्ही करता मला असं म्हणायचं आहे
की गावाची प्रतिक्रिया काय असते? हो, गावाचा तसा मी खूप लाडका आहे, तसं गावही माझं खूप चांगलं आहे. गाव माझ्यावर खूप प्रेम करतं. कोरोनाच्या काळात मला मध्यंतरी गावाच्या पिरियडमध्ये मला चार माणसांनी मला खूप मदती केल्या. त्यात संतोष शेठ शिंदे त्या माणसाने मला खूप सावरून घेतलं त्या काळामध्ये आणि मला मदत करून मला जगवले किंवा तिचं मला सहकार्य केलं. त्याबद्दल मी त्यांचा खूप मोठा ऋणी आहे आमच्या गावात. कोण कोण अशी? संतोष शेठ बारवाले, त्यांचा बार ऐकत होता ऐसा नाही तुमचं, त्यांनी मला खूप चांगलं मोठं सहकार्य. अजून कोण आहेत? पण त्यांनी एवढं नाही, मग ते 5000 रुपये 5000 रुपये दाखवत होते. पण हे सगळं आहे कोणत्याही कलावंताचं, म्हणजे विशेषतः तमाशा कलावंत आपल्या स्वतःच्या नावापुढं गावाचं नाव लावतो. हो, उदाहरणार्थ गुलाब बोरगावकर, हो, दत्ता महाडिक पुणेकर, ही नावं आपल्याला माहीत आहे. अशी अनेक नावं आहेत. तुम्ही आवळे मास्तर या नावानं लोकप्रिय आहे. हो, जामकर लावलंय पुढे तुम्ही. हो, लावले खरंय. पण हे नाव, गावाचं नाव कुठेतरी लोकांच्या पर्यंत चार जात आहे. हो, आणि त्यामुळं कुठले बाबा जाम जाम म्हणल्यानंतर आवळे मास्तर. हो, बरोबर. जसं काळूबाळूंचं कौलापूर, कौलापूर संपूर्ण देशात गेलं काळूबाळूंच्या मुळे. बरोबर. तसं तुम्हाला गावात कसं काही प्रतिक्रिया, तुम्ही काम करताय? हो, तशी माणसांची प्रतिक्रिया मिळतात आणि तसं माणसं बी माझ्याविषयी बोलतात की आवळे मास्तर तुम्ही आवळे मास्तर या व्यक्ती म्हणतो. बरोबर. जांब या गावाचं नाव तुम्ही पाठीशी बांधलं आणि आवळे मास्तर जांबकर या नावानं संपूर्ण महाराष्ट्रभर आमच्या जांबीत तुम्ही गावात उज्ज्वल केलं. त्याबद्दल तुमचे कौतुक करतो. तुम्ही असं एक जरी प्रतिक्रिया आली तरी त्याचं समाधान वाटतं. वाटतं ना मला त्याला. माझ्या आमच्या गावचा कलावंत येतो, आमच्या गावचा माणूस येतो आणि आम्हाला असं म्हणलं तर मग थोडस समाधान वाटत की चला. मग सगळ्या दुःखावर पाणी पडतं आणि दुःख विसरून जातो. मी सुद्धा या परिसरात कुठं कार्यक्रम आला तर आवर्जून लोक गावात, आवर्जून माणसं गावाला येतात आणि तिथं येतात, पाहतात, बघतात, माझं कौतुक करतात, बक्षिसं देतात आणि मग त्यांचं समाधान मान. कुठं येतं जवळ? कुठं कुठं आला? अहो, आता रुग्णाचा तमाशा शोधरला यायचा, रुग्णाचा तमाशा तर पाचवडला यायचा पूर्वी. आता ती सेंटर राहिली नाही, त्या जागा राहिली नाहीत. आता जागा अवेलेबल आता नाही. त्यावेळेला येतो पण त्यावेळी यायचा पाचवड, आणेवाडी, शिवथर, पुन्हा येतो गुळूम, पुन्हा असे जवळ जे काही मालगाव, ही जी गावं आहेत ना त्या गावात ना रघुवीरांचे तमाशे व्हायचे. आमच्या गावात सुद्धा तमाशा झाला आहे रघुवीरांचा. हो का? हो. त्यावेळी रघुवीर माझ्याविषयी खूप चांगला आणि चांगले बोलले होते. किंवा मामाने आमचे मला खूप आम्हाला आमच्या कुटुंबाला चांगलं सांभाळलं. मंदाला मला हलकाला दिली धारणा चांगलं चांगलं आम्हाला सांभाळलं. आणि एक आमच्या कुटुंबातला तो माणूस एक आहे. असं जरी म्हणलं तरी त्यांचं एवढं ऐकताना माझं मन भारावून जायचं, समाधान होतं. म्हणजे खूप म्हणजे तमाशा कलेमध्ये आपण आलो याचं समाधान तुम्हाला आहे? हो आहे. कसं आहे, कुटुंबामध्ये ज्यावेळेला आपण वावरतो त्यावेळेला कुटुंब आपल्या प्रतिक्रिया चांगल्या वाईट ह्या सगळे जीवनात 50 वर्षात येणं येणं आहे. बरोबर. चढ उतार आहे, चढ उतार आहे. घटना घडणं शक्य आहे. बरोबर. काही त्याच्यात अनेक विचार प्रवाह असतात, मत प्रवाह असतात. आपण करतो हे तर काही सगळ्यांना आवडेल असं नाही ना, पण तरी पोट भरतं हे महत्वाचं. आणि तेच तिथंच आपण थांबलो. शेवटी नोकऱ्या गेल्या पण निदान उपजीविकेसाठी कलेचं माध्यम मला उपयोगी पडलं आणि मी जगलो. वा, हे मला आयुष्यभर ते मला चांगलं चांगलं आठवणीचं राहील की मला कलेनं जगवलं. जर समजा अचानकपणे ही जर कला नसती तर नोकऱ्यापर्यंत नोकऱ्या गेली असते आणि ही कला जर नसती तर माझी आजपर्यंत मी जिवंतही राहिली नाही. खरं कारण कसं, एकतर मुळातच आशक्त आई लहानपणीमुळं, मग खायला प्यायला नाहीमुळं, मग माझ्या जेवणाची हळबळ झाली, त्यामुळं अंगात ताण त्राण पाहिजे तसे राहिले नाही आणि मग कष्ट करून जीवन जगायची ताकदच नव्हती. कलेच कलाच ही जीवन म्हणून त्या कलेनं मला जगवलं हे मात्र फार मोठं हे प्रामुख्याने मला सांगावं लागेल. मी आज जिवंत आहे तो कलेमुळे. खूप चांगलं. तुम्ही विशेषतः आत्तापर्यंत आम्ही ज्या कलावंतांशी संपर्क साधला वगैरे गेलो त्याच्यामध्ये कलावंतांनी कलेपेक्षा मला यातना किती सहन कराव्या लागल्या किंवा मी या कलेमध्ये मला किती उभे हे सांगितलं. पण तुम्ही जरी असलं तरी सुद्धा मी कलेनं मला मोठं केलं. कलेनं कारण का की वस्तुती ती अशी होती, नोकऱ्यापर्यंत नोकऱ्या गेल्या आणि मग नोकऱ्या गेल्यानंतर मी जगणार कशावर, घरची परिस्थिती जी अभ्यासाची आणि मग
मी जगायचं कशावर? जर आज माझी मी नेहमी भूतकाळ जातो समजा, जर मला कला मिळालीच नसती किंवा मी साध्य केली अवगत केलीच नसती तर मी कशावर जगलो? भीकही मला कोणी वाढली होती तेव्हा मी तरुण होतो, मग मी कसा जगलो असतो? आणि त्यामुळं मी कलेला फार मोठी आई समजतो. कला हीच माझी आई आहे, कलाच माझी माझी बहीण आहे, कला हीच माझं सर्वस्व, म्हणजे गणगोत्र कलाच आहे माझी. माझं सर्वस्व आहे ती कला आहे, तिनं मला जगवलं. आई आहे माझी, ती आईनं मला जगवलं. जन्मदेती आई जरी मेली असली तरी मला कला ही माझी आई असल्यामुळं मला तिच्या कुशीत मिळून तिनं मला जगवलं. तिनं मला अकलेनं मला उभी जिवंत राहिली. महाराष्ट्रातला लोकनाट्य तमाशा आणि या तमाशामध्ये काम करणारा कलावंत यानं महाराष्ट्राला आनंद तर दिला, रसिकांना तर आनंद दिला, त्याचं दुःख कमी व्हायला तो कारणीभूत ठरला, पण त्याच्यामध्ये स्वतः कलावंत किती समाधानी आहे हे महत्त्वाचं. हो, आणि त्या कलावंतानं समाधान मानणं हे महत्त्वाचं. नाहीतर बऱ्याच वेळेला कलाव असं म्हटलं जातं की तमाशा कलावंताला शाप आहे असं म्हटलं जातं, आणि तो बाबा त्याच्या हातात पैसा राहत नाही किंवा उपेक्षा किंवा तो सुधारत नाही असं म्हटलं जातं, पण त्याचा फारसा विचार न करता तुम्ही कलेच मानलंच पाहिजे. कारण मला पैसा मिळत गेला, माझं कुटुंब जगलं गेलं. आज माझ्याकडे दोन तीन मोटरसायकल आहे, एक फोर व्हीलर गाडी आहे माझ्याकडे, दुसरी गोष्ट म्हशी आहेत, गुरं आहेत, शेती मी करतो. म्हणजे हे पैशेशिवाय चाललं का? मुलं आत्ता मोठी झाली, परंतु त्याच्या अगोदर तमाशातलाच पैसा उपयोगी पडला ना, म्हणून मला त्यांना मोठं करता आलं. खरं आणि तमाशा कलेचं फार मोठं योगदान मला मिळालं, त्यांनी फार मोठं दिलं मला काहीतरी, म्हणून मला आजपर्यंत इथपर्यंत मला प्रवास करता आला वयाच्या 74 वर्षापर्यंत, नाही तर माझा प्रवास झालाच नसता. मी हे म्हणतोय की कलावंतांना समाधान मानणं हे तितकंच गरजेचं आहे. हो, म्हणजे आज कलावंताची सुधारणा बऱ्याच वेळा होत नाही, व्यसनात तो जास्त अडकला जातो, कुटुंबाकडे दुर्लक्ष करतो, पण त्याही पुढे जाऊन आवळे मास्तर आपलं स्वतःचं घर कुटुंब सांगतात की मुलं आज त्यांची नोकरीला जरी नसली तरी सुद्धा चांगले सुखी आहे. सुखी आहे आज तुम्ही पाहताय ना सर, अजून ते काही सांगण्याचं आहे. बघा आता म्हशी गेल्या त्या माझ्याच म्हशी, कोणा दुसरी गोष्ट माझ्याकडे फोर व्हीलर गाडी आहे तुम्हाला मी दाखवतो, दोन तीन मोटरसायकल आहे, छोटी छोटी कारण पण शेती आहे, मी करतो. माझी दोन्ही मुलं आज मला पाहतात, लक्ष देतात, मला सांभाळतात. हे कलेमुळे त्याने ओळखलं की त्या कलेविषयी जरी प्रेम आम्हाला जर नसेल तरी तमाशातून मिळालेला पैसा आमच्या बापानं आमच्यासाठी वापरला. वा, आणि आम्हाला त्यांनी लहानाचं मोठं केलं, 12वी 12वीपर्यंत शिक्षण दिली, आणि आज आम्ही त्यांच्या आशीर्वादानं त्यांच्या सहकार्यानं मोठं आहोत. पण त्यावेळी 12वी 12वी शिक्षणपर्यंत आम्हाला पैसा त्यांनीच खर्च केलेला, आणि हे त्यांच्याकडे जमेल आहे जमेल, आणि त्यामुळे ते आजही मला चांगलं सांभाळतात, मला सवारतात, मला काही त्रास देत नाही. खूप चांगली गोष्ट आहे, विशेषतः अलीकडच्या तरुण पिढी आपल्या बापानं काय केलं असे म्हणायला मोकळी असते. बापानं करून सुद्धा तुम्ही काय मिळवलंय असं म्हणणारी आजची तरुण पिढी आहे. पण त्याही परिस्थितीमध्ये आवळे मास्तर एक सुशिक्षित ग्रॅज्युएट पर्यंत गेलेले एक त्यावेळचे 1968 सालचे तरुण, आणि ते ज्यावेळेला या कलेकडे आले आणि त्या कलेत आणलेला पैसा शक्य असेल तेवढा पैसा आपल्या कुटुंबासाठी वापरला, मुलांना शिकवलं, मुलांचे साठी आज समाधान ते व्यक्त करतात आणि मुलं आपल्याला चार घास घालतात हे खूप आपल्या दृष्टीने जमीची बाजू आहे. आणि मला तर ती गोष्ट खूप महत्त्वाची वाटते, एक समाधानी कलाकार म्हणून आवळे मास्तरांच्याकडे आता पाहायला काही हरकत नाही, आणि त्या दृष्टीनं आवळे मास्तरांचा प्रवास आहे असं मला वाटतं. हो, आणि मला मानावं लागेल, आणि खूप चांगलं आहे सर, तुम्ही सुद्धा मला किती चांगलं प्रेमळतेनं बोललात. प्रेमळतेनं तुमच्या नातूंच्या विषयी काय वाटते तुम्हाला? माझे नातू आता एक सगळे ग्रॅज्युएट नातू आहेत माझे, एम कॉम मुलगी तुमची नात, माझी नात बीएससी च्या लास्ट इयर वाईच्या कॉलेजला, वाईच्या कॉलेजला शिकते. माझी दुसरा मुलगा आता 12वीला आहे, एक मुलगा एम कॉम झाला आहे नातू, एक नातू एम ए झाला आणि तो आता पुणे आरोग्य खात्यात हेड कलर्क म्हणून काम करतो. मग तुमची स्वतःची जी दोन मुलं आहेत ती आपली मुलं शिकवतायत, कष्ट करतायत, शेतीत कष्ट करतायत, काही थोड्या बहुत नोकरी करताय, तुम्हालाही सांभाळतायत, याच्यासारखी समाधानाची गोष्ट. मी कुठं, मी म्हणतोय की मी खूप समाधानी आहे म्हणून, आणि आज समाधानी त्याच्या पाठिंबाची माझी कला ही त्याच्या पाठिंबाची कला आहे म्हणून मी त्या कलेला मानतो. आणि मला तर तुमच्या मुलांचं खूप कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी त्यांची मुलं स्वतः चांगली चांगली शिकवली. कारण आम्ही ज्यावेळेला लोकांच्याकडे जातो तेव्हा कलावंतांना असं सांगतो की तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा, आणि बऱ्याच वेळेला
अनेक कलावंतांची मुलं मी व्यसनाधीन पाहिली आहे. नाही नाही माझं त्यांच्या आमच्या घरात सर कुणीही व्यसनी नाही. अगदी कुंभवणं मी सुद्धा मी कुठला व्यसनीच नाही. त्यामुळे माझी मुलंही व्यसनी नाहीत. त्यामुळे त्यांची मुलं व्यसनी नाहीत. आमच्या घरात कुठलीही व्यसन नाही. आमच्या कुठलंही काही नाही. आम्ही सगळी निर्दिष्ट आहोत आणि बहुतांशी सगळी चांगली आहेत. सगळे माझी माझी सगळी नातू सगळे ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएट आहेत. सगळे एम ए झाले. कोणी आता माझे नात बी एस सीला लास्ट इयरला आहे. एकच नात आहे मला फक्त. कोणी बारावीला आहे. कोण एम ए करून हे गेलं. माझ्या मुलीला तीन मुली आहेत. त्या सुद्धा सगळ्या ग्रॅज्युएट आहेत. माझी मुलगी आहे मला एक आणि तिला तीन मुली आहेत. वा वा ती थोरली मुलगी तिची श्वेता भिसे म्हणून तर ती आज 17वी पास आहे. ती बी कॉमर्स वा एम कॉम झाली. दुसरी एम ए झाली 17वी मराठी स्पेशल इंग्रजी स्पेशल का मराठी स्पेशल काहीतरी आहे त्याचा विषय. आणि तिसरी आता 15वीला आहे. त्यात माझ्या मुलीच्या मुली मुलीच्या मुली शिकतायत. हो मुलांची मुलं शिकतायत. हो आणि आपल्या स्वतःच्या पायावर उभी राहण्याचा प्रयत्न करतात. हो एका कलावंताच्या कुटुंबामध्ये एका कलावंतानं आपली मुलं कलेकडे नेली नाहीत आणि ती आपल्याच पाठीशी यावीत कले त्यांनी कला असा अट्टास केला नाही. नाही त्यामुळे त्यांची मुलं शिकली. हो आणि आवळे मास्तरांनी मात्र आपल्या स्वतःच्या आयुष्यात आपल्या घरानं कलावंत नसताना सुद्धा स्वतःची कला जपली आणि मुलांनी ती काही क्षण का होईना सहन केली. याच्यासारखं मोठं भाग्यच नाही. आणि मी खरं मी तसा मी खूप मोठा भाग्यवान आहे. कारण कसं की घरात एक कोणीतरी तमाश घराचं घर म्हणल्यानंतर दारूड चालू. मी नावं ठेवत नाही. कोणाची नावं घेत नाही. तमाश घराचं घर म्हटलं की दारू आली गांजा आला इतर आली. त्यांची मुलं तशीच घडतात. त्यांची मुलं तशीच घडतात. पण माझं तसं काहीच नाही. आमच्या घरात कोणीही व्यसनी नाही. आणि तिथं जिवंत कला जातीवंत कला असून काही उपयोग नसतो. हो मस्त मोठा कलावंत आहे. अगदी फार कपडे बडे पद्धतशीर घालतोय. आणि नेमका गाण्याच्या टायमाला तो दारू पण कुठेतरी गटरस पडलेला असतो. तुझ्या काय त्या कलेला उपयोग आहे. थोडकंच असावं पण चांगलं असावं. मी काही मोठा काय गाणारा कलावंत आहे असं नाही किंवा मोठा नतीत तीर मारतो इतकाही मोठा मी नाही. पण तसा मी छोटाही नाही. खूप मोठे पण तुम्ही सांगितलेलं आहे. मी फार मोठा नाही आणि छोटाही नाही हे समाधानानं व्यक्त करणं यासारखं मोठं समाधान नाही. मस्त खूप चांगलं तुमच्याशी संवाद साधल्यानंतर खूप आनंद मिळतो. आणि पाटेकर साहेब तुम्ही माझ्याजवळ आलात एका गरीब कलावंताला. कारण तुम्ही पुष्कळांच्या मुलाखती घेतल्या असतील. ते खानदानी तमास घेत असतील. तसं मी खानदानी नाही होत नाही. परंतु माझ्या छोट्याशा विनंतीला नाही. इथं कला महत्वाची नाही आहे. तर कसं आहे कला आहेच महत्वाची. पण कोण मोठा कोण छोटा हे महत्वाचं नाही. नाही कुणाला किती येतो किती नाही हे महत्वाचं नाही. तो माणूस म्हणून जगतो किती हे महत्वाचं. आणि त्यासाठी तुम्ही माझ्याजवळ आलात. माझी अगदी भावाप्रमाणे चौकशी केली. त्या कलेच्या बाबतीत मला विचारपूस केली. आणि त्या तुम्ही व्हिडिओमध्ये माझं सगळं सुखदुःख सामावून घेतलं. त्याबद्दल तुमचे आभार मानतो. जोडी म्हणून साहेब तुमच्यातनं अशा चांगल्या चांगल्या गोष्टी घडवत आणि माझ्यासारख्या कलावंत सुखदुःख मी जगात तुमच्या मार्फत पोहोचवत ही माझी विनंती आहे. नक्कीच पोहोचेल.